महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त, भाजपा अध्यक्ष रणजित सावरकर यांचा घणाघाती आरोप. अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोघडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली आहे. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळवण्यापासून वंचित ठेवले आहे. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा अध्यक्ष आमदार रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. आमदार सावरकर यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामा सादर केला. ते म्हणाले की सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी 25,000 हेक्टरी 50,000 मदत द्या अशा मागण्या करणाऱ्या उद्धव ठाकरे अजित पवार यांनी गेल्या 2 वर्षात राज्यातील अतिवृष्टीचा महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. आमदार सावरकर यांनी सांगितले की मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी ही आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नाही. आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी फक्त 150 कोटीची तरतूद केली आहे. महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढलाच नाही. अकोला जिल्ह्यातील धरणे 100% भरली असली तरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने अद्यापपर्यंत निधी उपलब्ध न करून दिल्याने पाटबंधारे प्रकल्पांचा लाभ क्षेत्रातील रब्बी हंगाम धोक्यात आलेला आहे. शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारा उद्योग आणि शेतमजूर कष्टकरी समाज या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या महावसुलीचे जे मंत्री आहेत त्यांना गर्भित इशारा देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती. पत्रकार परिषद आजपर्यंत निवेदनाच्या माध्यमातून विधिमंडळात अनेक आयोजकांचा वापर करून प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न केला. सरकार जागा व्हायला तयार नाही आणि म्हणून गर्भित इशारा देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स होती की येणाऱ्या दिवसात रस्त्यावर उतरून सरकारला शेतकऱ्यांचं दायित्व स्वीकारावंच लागेल. त्याविषयी आम्ही आज इशारा दिला आहे. पुढचं आम्ही कसं वाटचाल करावी हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून.